किले का लाइट में जी बस लाइट बढ़ते थोड़ा डार्क चेंज करूँगा। गुड मॉर्निंग सॉरी गुड इवनिंग दत्ता हनुमान अंजलि हाँ लगा था लाइट हिरवा नहीं रहा दूंगा आता थोड़ा सा लक्षात घ्या आपला आज नेटचा स्पीड म्हणजे नेट जवळपास नाही आहे आपण दुसऱ्या नेटवर चालवतोय जिथपर्यंत चालेल तिथपर्यंत लेक्चर घेऊ मध्यात बंद पडलं तर तेवढं ते कन्सिडर करा का सुरू होत नाही ते काही समजत नाही आहे ठीक आहे प्रॉब्लेम्स आपण स्टार्ट करू तुम्हाला म्हटलं तर पेपरमधले प्रॉब्लेम्स आपण घेतो काल परवा मला वाटतं पुण्याचा पेपर झाला होता काही मुलांनी दिला तो मला व्हॉट्सअपवर आला मी म्हटलं तर प्रॉब्लेम्स रिपीट होतात आता त्याच्या आधीच आपण एक प्रॉब्लेम घेतलं होतं परंतु अंकामध्ये थोडासा चेंज आला मात्र प्रॉब्लेम आलं तेच प्रॉब्लेम आपण पहिल्यांदा घेऊ आणि बाकीचे काही क्वेश्चन्स घेऊ बाकीचे क्वेश्चन्स पाहिले तर इझी होते फारसे काही विशेष नव्हते आता भूमितीमध्ये ही कन्सेप्ट आपली झालेली आहे याचं का जाते रे काही राहत नाही त्याच्यावर आपलं जे रेग्युलर आहे ते सुरू करू ते त्याला व्हॅनिश करून टाक पूर्ण ओपीएस घेतोय ओपीएस पण येत नाही त्याच्यात ओपीएस डायरेक्टली येतं का ते ग्रीन बोर्ड जर घ्यायचा असेल तर तो येतो ठीक आहे ना चालू झाला का तसं चेंज करून मग टीचर मध्ये विचारला होता 9 आणि 18 पटकन आन्सर पाहिजे परवाचा जो पेपर झालाय पुण्याचा परवाचा की त्याच्या काहीतरी आधी एक दिवस होता मला वाटतं त्याचा भूमितीमध्ये तुम्हाला विचारलेला आहे आन्सर तुम्हाला सांगता येईल आन्सर पाहिजे आपल्याला फास्ट भूमितीमध्ये घेतलेला आहे आपण आवाज क्लिअर येतोय ओके भूमितीमध्ये 12 आलेला आहे सविता फर्स्ट आन्सर आहे गणेश सेकंड 12 अंजली 3 आलेला आहे 162 पण आलेला 162 तर येणार नाही भूमितीमध्याबद्दल आपण सांगितलं होतं भूमितीमध्ये म्हणजे वर्गमूळामध्ये दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार
त्यामुळे वर्गमूळामध्ये 9 गुणाकारात 18. आता या ठिकाणी 9 चं वर्गमूळ मिळतं त्याला हात लावायची आवश्यकता नाही, 9 ऍज इट इज. 18 ला आपण असं लिहू शकतो 9 गुणाकारामध्ये 2. झालं होतं आपलं, रिपीट करतोय, प्रॉब्लेम आलं म्हणून ऍज इट इज पेपरमध्ये. याचं वर्गमूळ 3 किंवा 9 9 81, त्याचं वर्गमूळ 9 येतं, 2 काहीच होऊ शकत नाही. याचा अर्थ उत्तर काय पाहिजे आपलं, 9 वर्गमूळामध्ये 2. आन्सर बरोबर आलेलं नाही, मे बी त्या दिवशी विद्यार्थी नसतील किंवा नवीन असतील. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पहा, जे काही पूर्ण पेपरमध्ये आलेले आहेत. 3 भाग जाणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची सरासरी काढा. 3 भाग जाणाऱ्या 3 भाग जाणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची सरासरी काढा. काढा पटकन ज्यांना जमतं. 3 भाग जाणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची सरासरी. आलं? 3 भाग जाणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची. उद्या 5 भाग जाणार येईल, एखाद्या वेळेस 4 भाग जाणार येईल, कधी आलं तरी आपल्याला कॅल्क्युलेट करता यायला पाहिजे. ठीक आहे, अजून काही आलेलं नाही. 3 भाग जाणारी पहिली 3 अंकी संख्या मला सांगा. 3 भाग जाणारी 3 जर आपण पाहिलं तर 100 3 अंकी संख्या सुरू होतात. 100 भाग जात नाही, 101 भाग जात नाही, 102 भाग जातो. याचा अर्थ पहिली 102 आहे. त्याच्यानंतर म्हटलं तर आपण त्या ठिकाणी 105 घेऊ. असं करत 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 1000 जावं लागेल. आणि 1000 कोणत्या क्रमांकाची आहे, आपलं किती अंकी आहे, 4 अंकी आहे, ती तर जमणार नाही, तसे भाग जात नाही. 999 ही शेवटची 3 अंकी संख्या आहे, जिला 3 भाग जातो. मग सरासरी जर काढायची असेल तर सर्वांची बेरीज भागाकारामध्ये एकूण संख्या एक सूत्र आहे. किंवा जर फरक सारखा असेल तर सरासरीचं सूत्र तुमचं पाठ असेल, सरासरी बरोबर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागाकारामध्ये किती, 2. बस याचं कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. 9 2 1101 हातचा आला आपला 1, पुन्हा 9 + 0 9 + 1 10 हातचा आला 1, 9 1 10 1 11 1101 2. 2 जर भागलं तर 2 5 10, पुन्हा 2 5 10 शून्याचा भाग आणि 2 5 10 550.5 ॲन्सर आलेलं आहे. आणि काही लोकांचं आलेलं पण आहे, पहिलं फर्स्ट ॲन्सर दिसतं आहे विमल, काल पण विमलचे उत्तर आले होते, व्हेरी गुड. दुसरा ॲन्सर बरोबर आलेला राहुल आणि अंजली, आय थिंक 0 मॅसेज डिलीट केला, डिलीट करायचं नाही, चुकलं तर चुकलं, बरोबर आलं तर बरोबर आलं, घाबरायची काही आवश्यकता नाही. 550.5. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आपण विचार करू. काल कोणीतरी प्रश्न विचारला होता, तो पुन्हा मला पेपरमध्ये दिसलाय, मी त्याचा स्क्रीनशॉट घेतला होता काल, परंतु दुसराच आला. आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की लसावी काढायचा आणि नंतर सॉल्व्ह करायचा असं म्हटलं होतं, मला शॉर्ट मेथड आठवत नाही असं मी तेव्हा म्हटलं होतं. तुमच्याकडे असेल तर तुम्ही पण सांगा. नंतर ती शोधली, कारण अशा प्रकारचे प्रश्न पेपरमध्ये येत आहेत. हा पण आलेलाच आहे, 1/2 काल ज्यांनी पाठवला होता. आज जर हजर असेल तर त्यांच्या लक्षात येईल आकडे वेगळे होते, हे आकडे वेगळे आहेत, अर्थात याच्यानुसार ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. किंवा कोणाकडे जर असेल तर ते प्रॉब्लेम सध्याच्या सध्या मला पाठवा. आणि प्लस असं चालू द्या असं म्हटलेलं आहे, प्लस ॲज टू डॅश 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 सो ऑन कुठपर्यंत आहे, 1/132. आणि मग म्हटलं की याची सर्वांची बेरीज किती. आता तेव्हा जे तुम्ही काल प्रश्न टाकला होता त्याचे बेस जे होते ते सोपे होते, त्याचा लसावी निघत होता पटकन. या ठिकाणी तुम्हाला कॅल्क्युलेट करता येतो, लसावी काढून करता येतं. परंतु जेव्हा खूप मोठा प्रॉब्लेम असतं तेव्हा ते प्रॅक्टिकली सोडवायचं नसतं, त्याला कुठंतरी ट्रिक्स असतं, त्या ट्रिकने सोडवलं की ते सेकंदात सॉल्व्ह होतं. आणि तसं सोडवायचं असलं तर सॉल्व्ह करता येतच, पण वेळ जास्त लागतो. त्याच्यामुळं याचा ॲन्सर कोणाला सांगता येतं का? महेंद्र हजर आहे, प्रेझेंट आहे, ओके. कालचा प्रश्न तुमचा जो होता त्याचा ॲन्सर तो जर भेटला मला तर ते आपल्याला सॉल्व्ह करता येईल, म्हणजे ट्रिकने सॉल्व्ह करता येईल आपल्याला. कोणाचा काही ॲन्सर अजून तर काही दिसत नाही आलेला आहे. वाघासारखा ॲन्सर दिलेला आहे स्वराज वाघ, व्हेरी गुड. त्याच्यानंतर योगेशचा ॲन्सर आलेला आहे, पांडुरंग ॲन्सर आलेला आहे. ठीक आहे, पाहू आपण.
आता या ठिकाणी जर सॉल्व करायचं असेल तर कुठंतरी आपल्याला पाहावं लागतं, एक तर बेरजेच्या फॉर्मॅटमध्ये किंवा वजाबाकीच्या फॉर्मॅटमध्ये आपण सोप्यात सोप्या फॉर्मॅट घेऊ. अशा प्रकारचं पुस्तक आधी टाकलं आहे पण मी तिथं वजाबाकीचा फॉर्मॅट सांगितला तो एक काढून टाकू. आपण त्याच्यापेक्षा सोपं तुम्हाला करता येतं. वन सगळे वरचे वन 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 आहेत, काल पण तसंच होतं. याला जर आपण टाकलं एक छेदामध्ये यांचा फोड केली आपण दोन गुणाकारामध्ये एक किंवा एक गुणाकारामध्ये दोन अधिक, याला जर म्हटलं आपण तर दोन गुणाकारामध्ये तीन, याला जर म्हटलं आपण तर तीन गुणाकारामध्ये चार, याला जर म्हटलं एवढं लिहायचं नाही फक्त तुम्हाला सांगतोय चार गुणाकारामध्ये पाच. कुठंतरी लिंक दिसते तुम्हाला एक दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच सहा सहा असं असं सुरूच राहणार आहे. असं करत 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 जर गेलो तर याला जर आपण गुणाकाराच्या फॉर्मॅटमध्ये लिहिलं तर अकरा गुणिले बारा असं येतं. असा किती काही मोठा प्रॉब्लेम जर आलं भविष्यामध्ये तर ट्रिक लक्षात ठेवायची आहे की जो शेवटचा गुणाकार असतो संख्यांचा हे क्रमागतच राहणार आहे. या ठिकाणी शेवटचा जो काही असतो तर अकरा छेदामध्ये बारा, पहिली संख्या भागाकारामध्ये दुसरी संख्या, डायरेक्टली तुम्हाला काय मिळतं अँसर मिळतं. आता तुम्हाला वाटतं खरंच मिळेल की नाही मिळेल की काही सांगतात, एक तर तुम्हाला पूर्ण सोडावं लागेल किंवा त्या टाईपचं छोटं गणित घ्यावं लागेल आणि ते सोडून पाहावं लागेल की ही ट्रिक जुळते की नाही जुळत. आता ज्यांना बऱ्याच लोकांना ऑब्जेक्शन असतं, आता अकरा छेदात बारा आलेलं आहे आपण इथपर्यंत कॅन्सल करू, छोटं गणित करू समजा इथून, याला हे कट करू. आता याचं आपण प्रॅक्टिकली सॉल्व्ह करू शकतो, तुम्हाला माहिती आहे प्रॅक्टिकली जर आपण सॉल्व केलं या ठिकाणी, म्हणजेच काल जसं म्हटलं होतं की लसावी वगैरे काढा मग जे जे काय असेल तर याचा लसावी काढून आपण सॉल्व्ह करू आणि ट्रिकचा विचार करून करू. याचा जर लसावी पाहिला तर ज्यांना माहिती आहे त्यांना सांगता येईल बारा. लसावी जर बारा आला तर प्रत्येकाच्या छेदामध्ये बारा तुम्हाला आणावं लागतं. इथं जर बारा आणायचं असेल तर याला सहाने गुणावं लागतं. बॅलन्सिंग करता वर पण सहाने गुणू, सहा एक सहा. आता डायरेक्ट डिटेल जास्त काही सांगत नाही. या ठिकाणी बारा आणायचं असेल तर दोननं खाली गुणावं लागतं बॅलन्सिंगसाठी, दोनने वर गुणावं लागेल बे एक बे. आणि प्लस इथं गुणण्याची आवश्यकता नाही कारण खाली बारा ऑलरेडी आहे. वरची जर आपण बेरीज केली तर सहा दोन आठ एक नऊ, नऊ छेदामध्ये बारा, काटाकाटी कॅन्सलेशन तुम्हाला करता येतं. याचा अर्थ तीन त्रिक नऊ तीन चुक बारा, उत्तर आलं तीन छेदा चार. हे आपण गणितीय पद्धत मांडलेली आहे पूर्ण. याला मगासारखं शॉर्टचा वापर आपण करून पाहू. मी काय म्हटलं होतं काय करायचं आपल्याला, याला आपण स्प्लिटअप केलं होतं एक छेदामध्ये एक गुणिले दोन अधिक एक छेदामध्ये दोन गुणिले तीन अधिक एक छेदामध्ये तीन गुणिले चार. गणित एवढंच आहे म्हणून एवढंच लिहिलं आपण. मी काय म्हटलं होतं असं जर दिसतंय तुम्हाला लिंक एक दोन दोन तीन तीन चार तर शेवटचं घ्यायचं पहिली संख्या भागिले दुसरी संख्या. किती वेळात उत्तर काढतात सेकंदामध्ये हे आपण गणितीय पद्धतीने काढलं आहे. हे आपलं चिल्लर चालला ज्या ट्रिक्स मेथड असतात त्यांनी काढलेलं आहे. त्यामुळं अशा प्रकारचं जर गणित आलं तर ही ट्रिक तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. तीन छेदात चार बऱ्याच लोकांनी काढलं होतं, ओके ठीक आहे. त्यानंतर आता मात्र चॅलेंजिंग क्वेश्चन आहे सर्वांना, ज्यांचं गणित खरोखर चांगलं आहे त्यांनाच तो जमेल, बाकीच्यांनी सोडवलं तर आनंदच आहे. एक छेदात दोन भागाकारामध्ये चार प्लस ट्वेंटी छेदामध्ये आपण जर गेलो तर एक छेदामध्ये दोन गुणाकारामध्ये चार अधिक वीस हे आलेलं प्रॉब्लेम आहे. काही ट्रिक नाही, सोडवावं लागेल. त्याच्यामुळं अर्धा मिनिट देतो, अर्ध्या मिनिटात कोणाचं जर ॲन्सर आलं तर सांगता येईल. अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स येत आहेत कॅल्क्युलेटेडचे, काल पण कोणीतरी टाकले होते. हा महेंद्राने प्रॉब्लेम टाकलेला आहे, महेंद्रा तूच उत्तर सांगता येतो पटकन काही नाही तर आपण सोडू. राईट राईट बरोबर आहे. मग काल घेतला होता स्क्रीनशॉट पण मे बी तो काय झाला काही दिसला नाही मला, याला आपण सॉल्व्ह करू किंवा बाकीची मुले पटकन ॲन्सर सांगतील. बऱ्याच लोकांनी एक ॲन्सर दिला, तुम्हाला मी मोठा प्रश्न दिला की तुम्ही त्याचे एक उत्तर लिहिता, कोणाचंच बरोबर आलं नाही अजून. नो वन, अडीचशे पावणे तीनशे मुलं हजर असताना या ठिकाणी क्वेश्चनचा आन्सर आलेलं नाही. ठीक आहे, पाहू आपण काय काय येतं. कॅल्क्युलेशन्स अतिशय महत्वाचे आहेत वर्ग तीन करता. शब्द वर्ग तीन वापरलेला आहे. नॉन व्हर्बल जे काही असतात ते वरच्या एक्झामला येतात. आधी अशाच प्रकारचे प्रॉब्लेम पी एस आय एस टीला राहायचे, राज्यसेवेला राहायचे. आता राज्यसेवेला किंवा पी एस आय एस टीला शाब्दिक उदाहरणं जास्त येतात, वर्ग तीनपासून असे जास्त येतात. त्यातल्या त्यात
कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेशन आणि कॅल्क्युलेशन. मग आता याला सोडवायचं, मी आधीच म्हटलं होतं भागाकार आणि या ठिकाणी काय प्लस दिलेलं आहे. अंशातला अंशात कॅल्क्युलेशन करू, छेदातला छेदात कॅल्क्युलेशन करू. मग जर आपण तसं केलं तर या ठिकाणी याला सॉल्व करायचं आहे. 1/2 आपला ॲज इट इज, भागाकाराचं चिन्ह आहे त्याचा गुणाकारामध्ये कन्वर्शन करा, याच्या खाली काही नाही म्हणजे एक आहे, 1/4 करा. व्यस्त करत असतो आपण भागाकाराचं गुणाकार, 4/1 × 1/4 प्लस 20 तुमचा जसाच्या तसा, हे वरचं झालं. छेदामध्ये काहीच नाही, कॅल्क्युलेशन जसंच्या तसं मांडा किंवा इथं तुम्हाला तोडताड करता येतं. इथं गुणाकार आहे, इथं प्लस आहे, याचा अर्थ बे एक बे मी लिहून टाकतो आणि बे दुनी 4, 2 × 1 = 2, छेदामध्ये 2 + 20 एवढं उरलेलं आहे. वरचं पहा आता, इथं तर काहीच तुटत नाही, 1 × 1 = 1, छेदामध्ये चला 4 × 2 = 8 + 20, छेदात हे 20 × 2 किती झाले 22. पुन्हा वर काय आलेलं आहे, तिरपा गुणाकार करून कॅन्सलेशन करावं लागेल. मग त्याच्या खाली काही नाही तर तात्पुरता एक लिहू शकतो आपण, 8 × 2 = 16 हे झालं 160 प्लस 1 × 1 = 1, छेदामध्ये 8 × 1 = 8 हे अंशातलं झालं, खालचा 22 ॲज इट इज आणि त्याच्या खाली काही नाही म्हणजे एक आहे. वरची जर आपण बेरीज केली तर 160 + 1 = 161 भागाकारामध्ये 8. याला जर गुणाकाराच्या फॉर्मॅटमध्ये लिहायचं असेल तर याला व्यस्त करावं लागतं 1/22. काहीच तुटत नाही, 161 × 1 इथं लिहून टाकू आपण आता, 161 आणि छेदामध्ये 22 × 8, 8 × 2 = 16, 6 × 7 = 8, 8 × 2 = 16 = 17, याचा अर्थ 161 / 176 असं ते पाहिजे होतं. तर बरोबर आलेला आहे विमल, त्यानंतर अक्षय, शैलेंद्र, मयूर चुकलंय, ठीक आहे, महेंद्र ते जे प्रॉब्लेम पाठवला तर त्याचं ॲन्सर आलं का आत्तापर्यंत? ट्रिक आपण पाहिलेली आहे, लसावीने ते सॉल्व करता येतं, परंतु ट्रिकने सॉल्व करा. आलं असेल तर यस ॲन्सर पाठवा, नसेल आलं तर मग पुन्हा एकदा बोर्डवर आपण पाहू. त्याच्यानंतर 50/x बरोबर नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट x/12 × 1/2, 50/x = x भागाकारामध्ये 12.1/2, तर x ची किंमत काढा असं म्हटलेलं आहे. पुन्हा 10 सेकंदात कोणाला जर येत असेल तर सांगा. आलं काही महेंद्र? 3/20 आलेलं आहे, बर ठीक आहे, याचं उत्तर पाहू आपण. 50 जसाच्या तसा छेदामध्ये एक्स बरोबर एक्स ॲज इट इज, याचं रूपांतर आपल्याला करावं लागेल 12.1/2, माहिती आहे तुम्हाला 12 × 2 = 24 × 1 = 25 आणि खालचा 2 = 25, खालचा 2 जसाच्या तसा. तिरपा गुणाकार करा, x × x = x² बरोबर असा गुणाकार करा, 50 × 25/2 तोडलं तर 2 जर याला तर 25 आहे, तर 25 × 25 होता 625 आणि x² = 625, दोन्ही बाजूंचा वर्गमूळ घ्या, x काय आलं 25. पूर्ण सोडवावं लागलं, याला काही ट्रिक आपल्याकडे उपलब्ध नाही. त्याच्यानंतरचं नेक्स्ट क्वेश्चन आधी पाहून घेऊ आपण, टाइम उरला तर तुमचे प्रश्न आपण त्या ठिकाणी घेऊ. जे आलेले आहेत पेपरमध्ये त्याचा विचार आपण करतोय. आता क्वेश्चन ऐकायचं आहे तुम्हाला, कारण माझं लिहिणं याच्यावर जीवावर आहे थोडंसं. 12 लिटर द्रावणामध्ये 5% साखर आहे, शॉर्ट शॉर्टमध्ये मी लिहितो, 12 लिटर द्रावणामध्ये किती टक्के साखर आहे, 5% साखर आहे असं म्हटलं. टक्केवारी ज्यांची चांगल्या त्यांना लगेच काढता येणार आहे, किंवा ज्यांनी अभ्यास केला त्यांनाही जमणारच आहे. 12 लिटर द्रावणामध्ये 5% साखर आहे आलेला क्वेश्चन आहे आणि सिम्पल आहे एकदम.
त्या द्रावणाला उकळल्यानंतर बॉईल केलं आपण उकळल्यानंतर द्रावणातून 2 लिटर पाणी कमी झालं, 2 लिटर पाणी कमी झाले, 2 लिटर पाणी कमी झाले, तर उर्वरित द्रावणात साखरेचे प्रमाण किती, उर्वरित द्रावणात साखरेचे शॉर्ट मध्ये चालू आहे आपलं प्रमाण किती असं विचारलेलं आहे. याची पद्धत पण तुम्हाला करता येते. शॉर्ट म्हटलं तर फक्त 2 सेकंद लागतात, तिसरा लागतच नाही. जर 9 पर्यंत 10 पर्यंत पाढे येत असतील तर, पाढे येत नसतील तर मग काही प्रश्न नाही आपला म्हणा. 12 लिटर द्रावणामध्ये कोणी अँसर दिलेला आहे का? काही लोकांनी अँसर टाकलेला आहे. पहिलं अँसर कोणी दिलं? पहिला अँसर आला सौरभ पटोले 6, बाळासाहेब 25, सागर 1.5. बऱ्याच लोकांचं आलेलं आहे, काही लोकांचं बरोबर पण आलेलं आहे. ज्यांचं बरोबर आलेलं आहे त्यांनी व्हेरी गुड, चांगला अभ्यास झालेला. 400 राहुल काय टाकलंय, तर 400 ml तर तसं येणार नाही. आपण विचारलं काय, उर्वरित द्रावणामध्ये साखरेचे प्रमाण किती, साखरेची टक्केवारी किती. एखाद्या पदार्थामध्ये पाण्याचं प्रमाण जर वाढत असेल तर तो डायल्यूट होत जातो. म्हणजे जसं तुम्ही एखादा आता बसतात बऱ्याच वेळा, एखाद्या बॉटलमध्ये जर पाणी टाकत गेले, आपलं घेतलं अल्कोहोल, दारू घेतली असेल तुम्ही, त्यात पाणी टाकून राहिले, किती टाकणार आहे? जर ड्रम भरून टाकलं ते पिण्याचे लायकीचे राहणार नाही. रंग घेतला असेल एखादा, त्यामध्ये पाणी टाकताय, नंतर इतकं पाणी टाकल्यानंतर रंग उरणारच नाही, पाणी दिसेल, याचा अर्थ डायल्यूट होत जातं. याच्या ठिकाणी पाणी कमी करतोय आपण, कमी केलं म्हणजे कॉन्सन्ट्रेट होत जाईल. याचा अर्थ 12 लिटर द्रावणामध्ये 5% पाणी जर कमी केलं असेल आपण, तर टक्केवारीचं प्रमाण काय होईल, वाढेल. काही लोकांनी 4 अँसर दिलं, त्यांनी लक्षात घ्यायचं, पाणी जर कमी केलं तर टक्केवारी वाढणार आहे, आणि पाणी जर वाढवलं तर टक्केवारी कमी होत जाणार आहे. मग आता या ठिकाणी सोडवायचं आपल्याला, मेथडचा जर विचार केला तर 12 लिटर द्रावणामध्ये 5% साखर आहे, ही टक्केवारीची भाषा झाली. आपल्याला ओरिजिनल किती किलो साखर आहे काय ते आपल्याला काढावं लागेल. मग 12 लिटर म्हणजेच याचं 5% घ्या, 12 × 5 = 100 टक्केवारी असल्यामुळं कॅल्क्युलेशन जर आपण केलं तर 12 × 5 = 60 / 100, 00 कट आणि खाली 1 0 म्हणजे 0.6 किलोग्रॅम पकडा. समजा 12 लिटर द्रावणामध्ये एवढी किलो साखर आहे, त्याच्यामधलं 2 लिटर पाणी कमी झालं, 2 लिटर कमी झालं म्हणजे द्रावण उरलं किती, 10 लिटर उरलं, 12 पैकी 10 राहिलं. पाणी किती काही कमी झालं तर साखर तेवढीच राहणार आहे. त्याच्यामुळं छेदामध्ये 12 × 2 गेले, 2 कोणते काढले, 2 लिटर पाणी कमी झालं, ते आलं 10. साखर बदलणार नाही, साखर तेवढीच राहणार. याची टक्केवारी काढायची. कशाची टक्केवारी काढायची असेल तर त्याला आपण 100 मल्टिप्लाय करत असतो. मग आता 0 0 गेलं, 10 × 0.6 याचा अर्थ 6 आलं, म्हणजेच टक्केवारी काय झाली, वाढलेली. आता हे आपण काय केलेलं आहे, गणितीय पद्धतीने घेतलेलं आहे. गणितीय पद्धतीने घेतल्यानंतर तुम्हाला शॉर्ट मेथडने या ठिकाणी काय करता येतं, सॉल्व्ह करता येतं. हे आपण कट करून टाकू. आता याला जर तुम्हाला 2 सेकंदात सोडवायचं असेल तर कसं करणार आपण. 12 लिटर द्रावणामध्ये 5% अल्कोहोल आहे, 5% साखर काही येत असते, तितकं अल्कोहोल आहे, तितकं दूध आहे, तितकी साखर आहे, तितकं मीठ आहे, काहीतरी टाकत राहतात. मग पहिल्या 2 संख्यांचा गुणाकार करायचा. इथं 2-3 प्रॉब्लेम तयार होतात, लक्षात घ्या. हे शॉर्ट मेथड आहे. ज्या 2 पहिल्या संख्या आहे त्यांचा गुणाकार. एकतर पाणी वाढवतात किंवा पाणी कमी करतात, झाले 2 प्रॉब्लेम तयार. पाणी या ठिकाणी काय केलं, कमी झालं. मग या 12 लिटर मधून 2 काय करा, वजा करा. जर 2 लिटर पाणी जास्त टाकलं असतं तर 12 + 2 किती झाले असते, 14 लिहिले असतं आपण, पण 2 कमी झालं. मग 2 कमी झालं तर 12 × 2 गेले, उरले किती, 10. याला कॅल्क्युलेट करा, 5 × 1 = 5, 5 × 2 = 10, 2 × 2 = 12, याचा अर्थ किती आलं, 6%. एकाच कॅल्क्युलेशनमध्ये ते येऊन जातं. याच्यामध्ये 2 प्रॉब्लेम तुमचे तयार झाले. मिठाचा प्रॉब्लेम बऱ्याच वेळा पेपरमध्ये येत असतं. पाणी वाढवलं की पाणी कमी झालं तेवढं पाहायचं. वर तर नेहमीच 2 संख्यांचा गुणाकार राहिलेला आहे, खाली फक्त बेरीज करावं लागेल किंवा वजाबाकी करावं लागेल. त्यानंतर घ्या नेक्स्ट क्वेश्चन.
हाही प्रश्न कालच्या सॉरी परवा जो काही पेपर झाला होता पुण्याचा त्यामध्ये येऊन गेलेला आहे. आकडे मला आठवत नाही आहे सध्या, पेपर माझ्या समोर होता बट सध्या नाही आहे. त्या टाईपचं दुसरा प्रॉब्लेम तुम्हाला देतोय. 30 सेकंदाचे 4 मिनिटांसोबत गुणोत्तर काय? 4 मिनिटांसोबत गुणोत्तर काय? तसा गुणोत्तरचा प्रश्न आय थिंक आपण नव्हता घेतला. हा पेपरमधला क्वेश्चन मागच्या पेपरमधला आहे. कालच्या परवाच्या पेपरमधला अंक वेगळे होते. ज्यांनी सोडवला असेल त्यांना माहिती आहे. आन्सर कोणाचं काही आलं का? पॉईंटमध्ये नाही काढायचं केव्हाच. गुणोत्तर याचा अर्थ 2 टिंब द्यावं लागतात. 1:8 बऱ्याच लोकांचा आलेलं आहे. 1:30 पण आलेलं आहे. ठीक आहे, पाहू आपण. केव्हाही तुम्हाला कशाचंही गुणोत्तर काढायचं असेल याचं त्याच्यासोबत पहिली संख्या भागाकारामध्ये दुसरी संख्या आणि भागाकार करत असताना त्यांचं युनिट सारखं पाहिजे. 30 सेकंद आहे तर 30 सेकंद भागाकारामध्ये काय 4 मिनिटं यांचं कॅल्क्युलेशन करता येत नसतं. सेकंद आणि काय मिनिट, तर सेकंद सेकंद करा किंवा मिनिटं मिनिटं करा. मग 30 सेकंद तुमचं जसंच्या तसं या 4 मिनिटाचं आपण काय करणार आहे? सेकंद. याचा अर्थ याला कितीने मल्टिप्लाय करणार? 60 ने. मग 60 ने जर केलं तर 6 चुक 24, 240 सेकंद आपले तयार झाले. 0 0 कट 3 1 3 3 8 24 उत्तर आलं 1/8. म्हणजेच आपण काय लिहिणार? 1:8. साधे साधे चिल्लर चिल्लर गणित येत राहतात. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. 12 पुस्तकांची विक्री किंमत बरोबर 15 पुस्तकांची खरेदी किंमत आहे. 12 पुस्तकांची विक्री किंमत बरोबर 15 पुस्तकांची खरेदी किंमत. तर यामध्ये नफा किंवा तोटा, नफा ऑब्लिक तोटा किती होईल? तसं येत नसतं ते आपण केलं. ॲक्च्युली तुम्हाला दिलं की काय होणार आहे, नफा होणार आहे किती टक्के किंवा तोटा होणार, असं डायरेक्ट दिलेलं असतं. 12 पुस्तकांची विक्री किंमत बरोबर 15 पुस्तकांची खरेदी किंमत. तर यामध्ये नफा किंवा तोटा किती टक्के होईल? जर ॲन्सर आलं असेल कोणाचं तर सांगा. 20% नफा असं दिलेलं आहे अभिजित साबळे. त्याच्या आधी मयूरनी पण 20% पण नफा की तोटा ते सांगितलेलं नाही. माकडाचे जे उदाहरण आहे रमेश, ते बुद्धिमत्तेमध्ये येतं. तेव्हा ते सर येतील त्यावेळेस मला वाटतं एक प्रॉब्लेम आला होता, कोणीतरी पाठवलं होतं तुम्हाला, त्याबद्दल पण सांगायचं आहे. आता ते माकडाचं प्रॉब्लेम पेपरमध्ये आलं होतं पहिल्यांदा जुन्या PSI STI तशा प्रकारचे प्रॉब्लेम यायचे, मधात मधात बंद झाले होते. मग लोकांनी माकडा सोडून दिलं, मुंग्यांकडे गेले, पण डबल माकडं वापस आली. आता माकडं वापस आले तर काही लोकांनी जुनेच पुस्तकं ठेवले. मी नेहमी म्हणत असतो कपडे जुने राहू द्या, पुस्तकं नवीन घ्या. मग काहीला वाटतं की नाही नाही मला पैसे कमवायचे म्हणून मी सांगत राहतो, तसं नसतं. कधी कधी माझ्या जनीने जगातल्या कोणत्याही पर्सनमुळे एखाद्या चूक होऊ शकतं. तेव्हा तेच प्रॉब्लेम टाकलेलं होतं आणि नंतर त्या प्रॉब्लेममध्ये बारीक चूक झालेली होती. कारण की प्रॉब्लेम 2 प्रकारचे आहे. आता माकडाचं आलं ते पेपरमध्ये आलं म्हणून तुम्हाला सांगतो. 1 मिनिटामध्ये 1 माकड काहीतरी 5 मीटर वर जातं आणि 3 मीटर खाली येतं. शब्दप्रयोग काय केलेला तो पाहायचा. आणि दुसरा आहे, 1 मिनिटामध्ये 5 मीटर वर जातं आणि दुसऱ्या मिनिटाला 3 मीटर खाली येतं. हा प्रयोग वेगळा आहे. आणि या टाईपमधला प्रॉब्लेम सध्या विचारला होता. ज्यांनी तो प्रश्न विचारला त्यांना ते माहिती आहे ॲक्च्युली काय म्हणून. तर त्यामुळं काय झालं, इथलं 2 मिनिटाचं कॅल्क्युलेशन 2 मीटर येतं आणि इथं काय होतं, 1 मिनिटाचं कॅल्क्युलेशन 2 मीटर येतं. दोन्ही प्रॉब्लेम वेगळे आहेत. याच्या ठिकाणी उत्तर जे 11 आलं होतं, जे काही पेपरमध्ये आलं म्हणतोय, आणि याचं उत्तर काहीतरी 6 आलेलं आहे. मग त्यांनी मला प्रश्न विचारला तर बरोबर कोणता आहे, नवीन कॉपीमध्ये आपण ते करेक्शन केलं होतं. तर 6 आन्सर त्यांनी दिलेलं आहे, 6 आन्सर त्यांचं बरोबर आहे. म्हणून पुस्तकं प्रत्येक वेळ जी अपडेट कॉपी असते तिला वापरत चला. कारण कधी कधी बदलतं, एखाद्या डोक्यामध्ये दुसरं असतं. 1 मिनिटाचं 2 कॅल्क्युलेशन घेऊन सोडवलं जातं. माझंही डोकं आहे आणि तुमचंही डोकं आहे, कधी कधी आपल्या एखाद्या ठेवून जातं. तर त्यामुळं हे प्रॉब्लेम पेपरला येऊन गेलेलं आहे. आणि हे ॲज इट इज बुकमध्ये आपण दिलेलं आहे. बुकचीच कॉपी मग त्यांना आपण पाठवून दिली. अशा प्रकारचं एक्झाम्पल आहे. जसंच्या तसं आलेलं आहे. ऑप्शनमध्ये सुद्धा बदल झालेला नव्हता आणि ते बुद्धिमत्ते होते. मला प्रॉब्लेम सध्या किती मीटरचा खांब आहे ते काही आठवत नाही आहे. ते असेल तर पाठवा, आपण हे करून देऊ. 15 मीटरचा खांब आहे की काहीतरी असं आहे ते. याचं उत्तर काढलं का? 25 25 25 आलेलं आहे. रमेश साबळे, जे पेपरमध्ये क्वेश्चन आला तो पाठवा.
तो मला पाठवला होता पण सध्या माझ्याकडे नाही, त्याच्यामुळं बाकी काही नाही. जोरदार पाऊस पण सुरू झालेला आहे, एखाद्या वेळेस नेट ऑफ होऊ शकतं, जितकं शक्य होईल तितकं आपण पाहू. पाऊस जोरदार सुरू आहे आपल्याकडे बाहेर. मग आता या ठिकाणी खरेदी किंमत आणि विक्री किंमत नाही, पहिल्यांदा नफा होतो की तोटा होतो ते पाहावं लागतं आपल्याला. 15 पुस्तकं खरेदी केल्यानंतर समजा तुमच्या खिशातून 100 रुपये गेले, आपण 100 रुपयात 15 पुस्तकं विकत आणले आणि विकायला सुरुवात केली, तर 12 पुस्तकं विकल्यानंतर आपले पैसे वसूल झाले, याचा अर्थ 3 पुस्तकं शिल्लक आहेत, ते विकल्यावर तुम्हाला काय होईल? नफा होईल. याचा अर्थ या गणितामध्ये काय होणार आहे? तुम्हाला नफा होणार आहे. म्हणून मी या ठिकाणी लिहितो शेकडा नफा बरोबर या दोघांचा डिफरन्स, दोघांचा फरक. अशा प्रकारचा प्रॉब्लेम बऱ्याच वेळा येतो. छेदामध्ये आपल्या डोक्यामध्ये खरेदी किंमत पाठ असतं आणि सूत्रामध्ये खरेदी किंमतच आहे, बरोबर आहे, परंतु या ठिकाणी किमती नाही आहेत, या ठिकाणी वस्तू आहे. आणि ज्यावेळेस वस्तूचं प्रॉब्लेम आलेलं असतं त्यावेळेस छेदामध्ये विक्रीच्या वस्तू घ्यायच्या. इथं विक्रीच्या वस्तू पुस्तकं, आवाज ऐकला असेल ढगांचा रेग्युलर सुरू आहे, आता जोरजोराने कडाडणे असं सुरू झालेलं आहे, पाहू आता कितपर्यंत टिकतो आपण. 12 पुस्तकं विक्री किंमत म्हणून छेदामध्ये विक्रीच्या वस्तू असं लिहिलेलं आहे मी, आणि गुणाकारामध्ये काय 100 आहे, दोघांमधला डिफरन्स आपला आलेला आहे 3. विक्रीच्या वस्तू तुमच्याकडे आहे 12 गुणाकारामध्ये 100, तोडताड जर केलं तर 3 × 3 = 12, 4 ने डिवाइड करा किती येतं 25. याचा अर्थ 25% नफा ज्यांनी काढलेला आहे त्यांचं बरोबर आहे. प्रॉब्लेम महत्त्वाचा आहे, बुद्धिमत्ता प्रॉब्लेम मध्ये परमुटेशन्स कॉम्बिनेशन कमी दिलाय. परमुटेशन कॉम्बिनेशनची मी आधीच म्हटलं होतं तुम्हाला, फक्त तुम्हाला 5 ते 6 टाइप करायचे आहेत, 5 ते 6 टाइपच्या वर प्रॉब्लेम येणार नाही. आणि नवीन बुक अपडेटमध्ये थोडंसा टाईप वाढवलेला आहे, जशी जशी डिफिकल्टी लेवल वाढत जाईल तसं वाढवलेलं असतं, त्यामुळं तेवढ्या टाईप जरी केला असेल तर तुमचं जाणार नाही. गणित आणि बुद्धिमत्ता दोन्ही तुम्हाला क्लिअर करावं लागतं. काही काही क्वेश्चन्स जे आहेत इकडे घेतलेले आहेत आपण आपला अंकगणितामध्ये, त्यामुळे त्यामधलंही पाहायचं. बुद्धिमत्तामध्ये कमी दिले आहेत, अंकगणितामध्ये थोडासा टाईप आपण वाढवलेला आहे. ठिकाणी प्रॉब्लेम आलेला आहे काहीतरी 80:3/5. 2 मिनिटं मला लिहू द्या एकदा. दिसतंय का पहा एकदा, नेट वीक होऊ शकतं, पाऊस जोराने सुरू आहे, दिसत असेल तर कंटिन्यू करू. 80:3/5 हा 60:3/4 किती मोठा आहे? किती मोठा आहे? आता चाची चेचू आपण काल पाहिलं होतं, ज्याला आपण म्हणतो काय रेकनचे बागुबे बॉडमस, ज्याला इंग्लिशमध्ये असं म्हटलं जातं. आता काय 80 एवढा काढा आणि याच्यापेक्षा हा कितीने मोठा आहे तेवढा काढा, दोघातला डिफरन्स घ्या, कार्यक्रम समाप्त. आता मी 80:3/5 काढतो, मग 80:3/5 हे असं चाची दिसलं की गुणाकार करायचा, मनातला गुणाकार तुम्हाला आय थिंक परवाला सांगितलं होतं मी, हा काढून घेऊ आपण. 5 × 5 इथं जर तोडला आपण 16 × 5 = 80 होतात आणि 37 × 48 होतात, ठीक आहे. हे काय झालं, 80:3/5 आपण काढलेला आहे. त्याच्यानंतर 60:3/4 काढावं लागेल, त्यामुळे 60 × 3/4 मनातला गुणाकार पुन्हा 60 4 जर डिवाइड केलं तर 15 × 60 आणि 15 × 3 = 45 होतात. मग आता काय म्हटलं, पेक्षा कितीने मोठा आहे, हा 45 आला आणि 48 आला, सांगायची काही गरज तर वाटत नाही, 3 मोठा आहे, दोघातला डिफरन्स घ्यावा लागेल. गणित संपलं आपलं त्या ठिकाणी. अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स येत राहतात, साधे गणित मांडणी एखाद्यास करता येत नाही त्यास आपल्याला भीती वाटायला लागतं, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, महत्त्वाचा प्रश्न आहे. किती लोकांना येतं पाहू, कामाचा नाही तर ट्रेनचा अल्टरनेट सुरूच राहतं पेपरमध्ये. ए व बी शॉर्टमध्ये लिहितोय, ए व बी अनुक्रमे एक काम
10 व 15 दिवसात पूर्ण करतात. ए व बी अनुक्रमे एक काम 10 व 15 दिवसात पूर्ण करतात. बी ने 3 दिवस काम केले, 3 दिवस काम केले आणि निघून गेला, काम केले आणि निघून गेला, तर उर्वरित काम एकटा ए किती दिवसामध्ये करेल? गेला तर उर्वरित काम एकटा ए किती दिवसात करेल असं म्हटलेलं आहे आपल्याला. प्रॉब्लेम तुम्ही ऐकलं असेल. कोणाचा ॲन्सर आलं असेल तर सांगा. जेवढं तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करतोय, 8 दिवस आलेलं आहे. स्नेहा, अश्विनी, राहुल, विमल, 8 8 8. पोलीस भरती पेपरचं सगळं सुरू आहे. पोलीस भरतीचं आहे, काही तलाठ्याचं आहे, काही पोलीस भरती, मॅक्झिमम पोलीस भरती, कारण लेटेस्टमध्ये तर पोलीस भरतीचेच पेपर झाले, बाकी तर झोपलेले सगळे शांत चित्ताने. मग आता याचं उत्तर 8 आलेलं बऱ्याच लोकांचं बरोबर आहे, काही लोकांचं 6 आलं, काही लोकांचं 8 आलं. ए आणि बी, एला 10 दिवस, बीला 15 दिवस, 3 दिवस काम केलं, सोडून जाण्याचा प्रॉब्लेम येत असतं कधी कधी. मग आता बीचं एका दिवसाचं काम आधी काढू आपण. बीचे एका दिवसाचे काम, एका दिवसाचे काम हे लक्षात आल्यानंतर पटकन सॉल्व पण करता येतं. हे 1/B वाला किती आपलं 15 आहे, 1/15 येईल एका दिवसाचं काम. मग त्यानंतर आपण घेणार बीचे किती दिवस काम केलं, 3 दिवस काम केलं. मग या ठिकाणी बीचे 3 दिवसाचे काम, याचा अर्थ याला 3 निघून 1/15 गुणाकारामध्ये 3 कॅन्सलेशन तुम्हाला येतं. 3 × 1 = 3, 3 × 5 = 15, उत्तर आलं 1/5. म्हणजे 3 दिवसामध्ये काम काय ते माहीत नाही मला. काम काही असेल, विटा उचलायचं, खड्डे खोदायचं, पुस्तकं वाचायचं, काही पण असेल, तर एवढं काम कम्प्लीट झालेलं आहे. मग काम उरलं किती? जेव्हाही तुम्हाला उर्वरित काम असं काढायचं असतं, त्यावेळेस एकामधून दिलेल्या अपूर्णांकाला, आलेल्या अपूर्णांकाला वजा करायचं. मग या ठिकाणी उर्वरित काम बरोबर 1 − 1/5, कारण काम काय ते माहीत नाही, म्हणून आपण 1 पकडलेलं आहे. 5 × 1 = 5 − 1/5 = 4/5 हे उरलेलं काम आहे. कोणाला करायचं आहे? एला करायचं आहे. म्हणून एच्या संख्येनी त्याला मल्टीप्लाय करा. 4/5 × 10, 5 × 1 = 5, 5 × 2 = 10, 4 × 2 = 8. याचा अर्थ उरलेलं काम जर एनी केलं तर किती दिवस लागतात? 8 दिवस त्या पूर्ण कामाला लागतात. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घ्या. नेक्स्ट क्वेश्चन, एक संख्या 45% वाढविली, एक संख्या 45% वाढविली तर 116 होते, 116, तर ती संख्या कोणती? रेग्युलर प्रश्न नेहमी येणारा, कमी केली वाढवली पगार इतका असतो तसं काहीतरी टाकत राहतात. एक संख्या 45% वाढविली तर 116 होते, तर ती संख्या कोणती? ऑप्शन होऊन पण जाता येतं किंवा डायरेक्ट त्रैराशिक मांडून तुम्हाला करता येतं. कोणतं लसावीनी लसावी मेथडने सुटेल का? शैलेंद्रा कोणतं गणित माझ्या नाही लक्षात आलं. लसावीने कोणतं सुटेल का? राहुल, विशाल, विशाल बोडखे बरोबर आलेला आहे, फर्स्ट आलेला विशाल बोडखे. राहुल सेकंड. अण्णा 600 तर नाही येणार. सचिन बरोबर आहे, बाकीचे खालचे बरोबर आहेत, काही 72 जे चुकलंय. दोनच प्रॉब्लेम राहणार आहे, संख्या 45% वाढवली किंवा संख्या 45% कमी केली असं राहणार. 45% वाढवली असं जर मी म्हटलं तर 100 + 45 करा, 145 होतील. 145% याचा अर्थ 116. आपल्याला ओरिजिनल संख्या पाहिजे म्हणून मी म्हणणार 100% बरोबर एक्स. 145% कुठून आणलं? 100 मनातला अंकच असतो, परसेंट म्हणजे 100. 45% वाढवले, 100 + 45,
45% कमी केले, 100 वजा 45 वाढवल्यामुळे प्लस केला आपण. बाकीचं काय तुम्हाला माहिती आहे, तिरपा गुणाकार. एक्स बरोबर 100 गुणाकारामध्ये 116 डिव्हायडेड बाय 145. आता महत्वाचं काय की इथं आपलं कॅन्सलेशन आलं पाहिजे. मग आता 5 भाग जातो, 5 जर भागला याला तर 5 × 2 = 10, 5 × 9 = 45, याला जर 5 भागलं 5 × 2 = 10 आणि 0, नंतरचा कार्यक्रम थोडासा खराब झालेला, 29 आला आणि 29 पाडात अजून लहानपणापासून आपला काही पाठ झालेला नाही. मग नाही पाठ झाला तर पाहायचं काय दिसतंय, भाग तर नक्की जायलाच पाहिजे, ऑप्शनमध्ये पाहायचं. पॉईंटमध्ये उत्तर असेल तर मग पूर्णांकात असेल तर पूर्णच भाग जाईल याला. 29 × 9 = 9, 9 × 2 = 18, 9 × 3 = 27, 9 × 3 = 36 कार्यक्रम दिसतोय तुम्हाला. याचा अर्थ 4 भाग जाईल आणि 20 × 80, याचा अर्थ ती संख्या 80 असली पाहिजे. नाही तर आपलं ऑप्शनमध्ये जायचं, 80 घ्यायचं, त्याचं 45% काढायचं, त्याच्यामध्ये मिळवायचं. 116 आलं तर ते उत्तर, आणि नाही आलं तर दुसरं ऑप्शन घ्यायचं. असंही तुम्हाला करता येतं, पण त्रैराशिक वन स्टेपमध्ये आपल्याला आन्सर मिळून जातं. त्यानंतरचा क्वेश्चन घ्या. आता किती लोकांना जमतोय, वर्गमूळामध्ये 2 एन बरोबर तुम्हाला दिलेला आहे 64, तर एन ची किंमत काढा असं म्हटलेलं आहे. काढा पटकन, 30 सेकंद आहेत तुमच्याकडं, तसंही आपलं 30 सेकंदात गणित व्हायला पाहिजे. आता काय आलं, 8 आलं की 4 आलं, 8 4 8 4, बरंच कॉम्बिनेशन दिसतंय आपल्याला. 8, ओके, शुभम पाटील, राईट, शुभम पाटील 8. सर्वात पहिल्यांदा आन्सर आला शुभमचा, शुभम पाटील 8 आन्सर बरोबर आहे. दुसऱ्या नंबरला राहुल मिसाळ, तिसऱ्याला आहे कृष्णा, योगिता 4 चुकलाय. योगिता काही प्रॉब्लेम नाही, काय चूक झाली ते आपण पाहू. हे वर्गमुळातील, घनमुळातील, चौथ्या मुळातील काही टाकलं तर घाण नाही. आतमधली संख्या पाहून पाहूनच लिहायची, बिन पाहून काहीच करायचं नाही. 2 n वर्गमुळाचं चिन्ह जर काढलं तर डोक्यावर आपण काय लिहितो, 1/2 लिहितो. घनमुळाचं काढलं तर 1/3 लिहिणार. इथं 12 जरी टाकले असतं, 1/12 आपण लिहिलं असतं, त्यामुळं काही किती काही मोठं दिलं तर हे असंच करायचं. बरोबर 64 संबंध 2 काढता आला पाहिजे आपल्याला, म्हणजे 2 किती वेळा गुणाकार केला म्हणजे 64 येतात हे समजलं पाहिजे. आणि समजा नाही आला आपल्याला तर कोपऱ्यात जायचं, इकडे शांत चित्तानं गुणाकार करून पाहायचा, असा 2 2 2 मांडून पहा. 2 × 4 4 × 8 8 × 16 16 × 32 पर्यंत पोहोचलो. अजून 1 2 पाहिजे, 32 × 64 किती 2 झाले, 1 2 3 4 5 6 सर्व सारखंच आहे, फक्त मांडणी आपण केलेली आहे. बऱ्याच वेळा लग्न जुळत नसतं आपलं, आपलं मुलगा तीच असतो, मुलगी तीच असते, मग नाव बदलतात, काहीतरी करतात, ग्रहमान जुळवा लागतात आपल्याला, नाही तर मग आपल्या मनात राहत काहीच्या काही होत राहतं आपल्याला. तसं या ठिकाणी आहे, सगळं तेच आहे, फक्त आपण अरेंजमेंट केलेली आहे, त्याचं नाव बदललेलं आहे, मात्र व्हॅल्यू तीच आहे. घाताचा परतघात जेव्हा असतो तेव्हा त्यांचा गुणाकार करावा लागतो. 2 n गुणाकारामध्ये गुणाकार करा किंवा तसंच मांडा, आला तर करा नाही तर मांडून ठेवायचं. बरोबर 2 × 6 इकडचा पाया आणि तिकडचा पाया जर पाहला तर सेम आहे, दोनही बाजूंचा पाया सारखा आणि बरोबरचं चिन्ह दिलेलं आहे. याचा अर्थ दोनही बाजूंचे घातांक कसे राहणार आहे, सेम राहणार आहे. त्यामुळं एन इंटू 1/2 बरोबर 6, इकडचा घात इकडं लिहिला आणि तिकडचा घात आपण तिकडं लिहिला, खालचा 2 तिकडं गुणाकारामध्ये जाणार आहे, याचा अर्थ एन बरोबर 6 गुणाकारामध्ये 2, याचा अर्थ एन बरोबर sin² किती आले, 12 आलेले आहेत. याचा अर्थ एनचं उत्तर 12 पाहिजे होतं, 8 वाले चुकले. सगळ्यांनी 8 एवढं कॉन्फिडेंटली कसं काय लिहिलं मलाही समजून नाही राहिलं. आता ठीक आहे, बारा लक्षात आलं,
ओके त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. आता विचार करून सोडवायचा आहे. मराठीमध्येच गणित आहे पण आपली गफलत व्हायला लागतं. काय करावं हे समजत नाही आपल्याला. गणित पाहिलं तर फक्त 3 शब्दाचं असतं. तसं दिलं तर तुम्ही सॉल्व करणार आहे. कसं मांडणी करून दिलं तर कधी कधी येतं आपल्याला. कधी कधी त्याला शाब्दिकमध्ये कन्वर्ट करतात. मग शाब्दिकमध्ये कन्वर्ट केले की बऱ्याच लोकांची अडचण निर्माण व्हायला पाहिजे. आता अडचण तुम्हाला लगेच दिसणारच आहे. 3/48 हा 1/12 कोणता भाग आहे. 1/12 कोणता भाग आहे. काढा आन्सर. 30 सेकंद आहेत आपल्याकडं. किती लोक काढतात. आता काहींचं उत्तर आलेलं आहे 4/3 आणि काहींचं उत्तर आलेलं आहे 3/4. पहिला कोण आहे. यश. यश 3/4 आलेलं आहे. आणि अजून बाकीचे आहेत. आणि चव्हाण बाला 4/3 आलेलं आहे. 2 आन्सर आलेले आहे. 3/4 बऱ्याच लोकांचं आलेलं आहे. आता काय झालं ते आपण पाहू. याला शॉर्ट मध्ये करू आपण. कोणता भाग आहे म्हटल्यानंतर तुम्ही भागाकार तर केला पण काय झालं. कोणी कोणालाही भागून टाकलेलं ज्याला जसं जसं वाटलं. आता पहा इथे समजा मी म्हटलं की 5 हा 20 कोणता भाग आहे. गणित फक्त मी काय केलं सोपं केलेलं आहे. याचं उत्तर जर तुम्हाला आलं तर याचं यायलाच पाहिजे. मला याचं उत्तर सांगा. 5 हा 20 कोणता भाग आहे. हे तर तुम्हाला तसंही सांगता येत. 5 हा 20 कोणता भाग आहे. राहुलचं म्हणणं आहे 4 बरोबर आहे. काय केलं राहुल. भागाकार केला आपण. कोणी कोणाला भागलं. या संख्येनी या संख्येला भागलेलं आहे. म्हणजेच दुसऱ्या संख्येला पहिल्या संख्येने 5 * 21 चौथा आलेला आहे तुमचं. सेम कंडिशन फक्त मी वर अपूर्णांक घेतला. त्यामुळं या ठिकाणी 1/12 तुम्हाला भागावा लागेल पहिल्या संख्येने 3/48 फक्त भागाकार. मग 1/12 भागाकाराचं काय होईल. गुणाकार. याला व्यस्त करा. 48/3 काटाकाटी कार्यक्रम जर केला तर 12 × 12 = 48 नंतर काहीच कटत नाही. याचा अर्थ आन्सर काय आला आपलं 4/3. 4/3 1-2 लोकांनी सॉल्व केलेलं आहे. बाकीच्यांनी 3/4 केलेलं आहे. आता 3/4 केलं त्यांनी कसा केला कार्यक्रम पाहता. इकडं हा 3/48 काही विचार करणार नाही आम्ही. 1/12 आणि 3/48 भागाकार उलट गुणाकार. 12/1 काय सोपं गणित होतं. 12 × 12 = 48 3/4 खटाखट लिहून टाकलं आणि पाठवून दिलं उत्तर. मला नेहमीच करता पहिल्या संख्येने दुसऱ्या संख्येला भागायचं नसतं. जेव्हा छोटंसं गणित होतं त्यामध्ये काहीतरी क्लू असला पाहिजे. त्यामुळं तेवढं लक्षात घ्यायचं. म्हणून बऱ्याच लोकांचं उत्तर चुकलं. काही लोकांनी विचार केला तिथे त्यांचं उत्तर बरोबर आहे. असं आहे. त्यानंतर घ्या. आयताची लांबी 20% वाढविली. आयताची लांबी 20% वाढविली. रुंदी काय आलं होतं. रुंदी 10% कमी केली. तर क्षेत्रफळामध्ये काय फरक पडेल असं विचारलेलं आहे. आयताची लांबी 20% वाढली आणि रुंदी 10% कमी केली तर क्षेत्रफळावर काय फरक पडेल. क्षेत्रफळावर काय फरक पडेल. मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसात मुसळधार गणित सुरू आहेत आणि मुसळधार आन्सर सुरू आहेत. व्हेरी गुड. मला वाटलं पाऊस सुरू झाल्यानंतर बरेच लोक कॅन्सल होऊन जातील पण ते टिकलेले आहेत. 8 दिलेलं आहे. ठीक आहे. 8% वाढ आलेलं आहे काही लोकांचं. काही म्हणजे भरपूर लोकांचं आलेलं आहे. वाढ होईल वाढ होईल वाढ होईल. व्हेरी गुड.
शुभम पाटील 10% आलेला आहे. शुभम बाकीच्या लोकांचा सर्वांचा 8 आला. ठीक आहे पाहू आपण. 108 येणार नाही, काहीतरी राहिलं त्यातलं करायचं. या ठिकाणी काय काय येऊ शकतं पहा. लांब चौरस येऊ शकतं किंवा आयत येऊ शकतं किंवा शेत वगैरे असा शब्द तुम्हाला वापरू शकतात. लांबी या ठिकाणी 20% वाढवली तर 100+20 करा, 120 ट्रिकने आपण जाणार. मेथडने जाता तर मेथड भरपूर मोठी होईल. रुंदी 10% कमी केली याचा अर्थ 90 घ्या. आणि नंतर तुम्हाला असं म्हटलं होतं की एक एक घर सोडून पॉईंट द्यायचा, दोघांचा गुणाकार करायचा. 9.0 म्हणजे 9 घेऊ शकतो आपण, आणि 12.0 म्हणजे काय घेऊ शकतो, 12 घेऊ शकतो. 12-9 अष्टोदर्शे होतात. दिले आलेल्या गुणाकारातून 100 वजा करायचे. 100 जर वजा केले तर उत्तर किती आले, 8%. उत्तर प्लस आलेलं आहे म्हणजे 8% काय वाढ. जर उत्तर निगेटिव्ह आलं, समजा इथं 98 आलं असतं, 98 वजा 100 म्हणजे वजा 2 आलं असतं, आणि वजा म्हणजे काय, कमी झालेलं आहे, क्षेत्रफळ कमी झालं असतं, पण इथं प्लस आल्यामुळं वाढ झालेलं आहे. त्याच्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन. चार टक्के वाढवाले, 8% वाढ आलेलं आहे, अजून 4% सुरू आहे. तुम्ही यश नितीन गोगावले, सर मी 8वीला आहे, मी फास्टॅग बुक्सचा वापर करतो, मला त्याचा खूप होतो, आता काय होतो, फायदा होतो असा जर असेल तर मला आनंद वाटणार आहे. काहीतरी शब्द लिहायचा आलेला घाईघाईमध्ये, नो प्रॉब्लेम योगेश, आत्तापासून तू फास्टॅग वापरतो 8वीपासून, व्हेरी गुड. असंच वापरत राहिला असंच तर गणित चांगल्या प्रकारे कॉम्पिटेटिव्हसाठी चांगलं होईल. 8वीचं आता स्कॉलरशिप पण असतं, आणि स्कॉलरशिपमध्ये त्याचा 100% फायदा होईल. ज्यावेळेस पेपर होईल त्याच्यानंतर मला कॉल कर, भेट, तुला 100% फायदा झालेला असेल. ट्रिक्सचा जास्तीत जास्त वापर करायचा, एवढे गणित आज आपण घेतलेले आहेत. आता उद्याला थोडंसं आपल्याला वेगळ्या पद्धतीने घ्यायचं आहे. थोडेसे गणिताचे आता आपण काय सगळे पेपरमध्ये आले, सगळे तुम्ही पाहिलं असाल, फारसे की विशेष नाही, सर चिल्लर चल्लर कार्यक्रम आहे. त्याच्यामुळे थोडशा वरच्या लेवलचे क्वेश्चन्स आपण उद्याला पाहू. काही पेपरमध्ये आले असतील ते मी काढतो. लेटेस्टमधले तर सगळे तुम्ही पाहिले, सोपे प्रश्न आहेत. काही नसतील तुम्हाला आले तर त्याच्यावर पाठवून द्या, व्हॉट्सअप करा, काहीतरी करा, आणि मला ते दाखवा. आल्यानंतर मला ते सॉल्व करता येईल. परंतु जे काही आता संभाव्य गणित आहेत अशा प्रकारचे, ज्या ज्या ट्रिक्स आहेत ते गणित आपण उद्याला पाहू, जेणेकरून तुम्हाला त्याचा काही फायदा होईल. आणि ज्यांचं रिपिटेशन जास्त होतं, अर्थात मलाच माहिती असं नाही, तुम्ही जरी मागच्या 100 पेपरचा अभ्यास केला तर तुम्हाला लगेच सापडतं की कोणतं गणित जास्त वेळा येतं आहे. गणित काढणारे लोक अभ्यास करताना काय लक्षात ठेवायचं, समोरची मानसिकता काय ते आपल्याला पाहिजे. पेपर काढणारे लोक काय करतात, पेपर काढणारे फारसं डोकं लावत नाहीत, मी डायरेक्टली सांगतो तुम्हाला. कारण मागच्या पेपरमध्ये आलेलं गणित भरपूर वेळा उचलल्या जातात, किंवा एखादं मार्केटमधलं पुस्तक काढल्या जातं आणि उचलल्या जातात, त्यातले जसे तसे चेंज करत नाही. चेंज का करत नाही, गणित जर चेंज केलं असेल तर ते सोडवावं लागतं, त्याचं उत्तर काढावं लागतं, ते उत्तर बरोबर आहे की नाही ते गणितावाल्याला दाखवावं लागतं. तो गणितावाला जर मॅट असेल तर ते उत्तर चुकी जर आलं तर मग काय होतं, ज्यांना पेपर काढला त्याचा प्रॉब्लेम निर्माण होतो. तसं व्हायला नको. म्हणून या ठिकाणी काय असतं, गणित जसे तसे येतात. गडगडणे जोरजोराने सुरू आहे बाहेर, सर एवढ्या गडगडीमध्ये आलेले आहेत, सरांचा धन्यवाद. पाऊस मुसळधार आहे, तिकडे जर कॅमेरा फिरवला तर तुम्हाला भीती वाटेल असा पाऊस सुरू आहे. मराठीचे पण सर आलेले आहेत, पूर्ण ओले होऊन आलेले आहेत, त्याबद्दल धन्यवाद. त्यामुळे आपलं लेक्चर स्टॉप करू 2 मिनिटांमध्ये आणि सरांचं लेक्चर स्टार्ट करू. नाही, मी बोलणारच आहे त्यांनी सोपं. त्यामुळं गणित जे काही असतील तर मी नंबर या ठिकाणी टाकून देतो. व्हॉट्सअपवर तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत फक्त पेपरमध्ये आलेले, जे काही फेसबुकवर गणित आहे तर जेवण झालं तर काय होईल, एवढे ॲपरचे एवढे सफरचंद कसे कापता येतील, ते चिल्लर प्रॉब्लेम पाठवायचे नाही. फक्त गणित एक गणित आणि माकडाचं गणित काही अजून मला कोणी पाठवलेलं नाही. सर क्लास कोणत्या टाईमला असतो, आता काय क्लास आपला 5 वाजताच असतो. अकोला नाही, मला पाठवा तुम्ही सगळे पेपर माझ्या, मला जर पेपर आला तर मग आपण त्याचं हे देऊ ना. मी काय म्हटलं, मी इथे हे टाकतो, तुम्ही पेपर्स जे काय असेल ते पाठवा. जेवढे काही एका तासामध्ये प्रॉब्लेम्स होतील ते आपण काय करू, सॉल्व्ह करू. त्यातल्या त्यात जे काही रिपिटेशनवाले प्रॉब्लेम्स आहेत महत्त्वाचे, त्या प्रॉब्लेम्सवर आपण भर देऊ.
त्याच्यामुळे तुम्ही काय करा, व्हॉट्सअपला पाठवायचे सगळे पेपर्स, पेपर पाठवा किंवा क्वेश्चन पाठवा 97 64 58 75 97 या व्हॉट्सअपला पाठवा, किंवा 74 99 47 75 64 या व्हॉट्सअपला पाठवा. त्याच्यावर बोलून फोन करून बोलायचं नाही, कोणी बोलणार नाही तुमच्यासोबत, फक्त प्रश्न पाठवायचा आहे. त्याच्याकरता तुम्हाला नंबर दिलेला आहे, कारण इथे बऱ्याच लोकांना प्रश्न लिहित आहेत नाही, काही लिहून टाकलं जातं आणि मग काय होतो, माझाही प्रॉब्लेम क्रिएट होतो, तुमचाही प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. काही प्रश्न लिहिता पण येत नाही, याच्यावर कसं आपण टाईप करणार आहे, मला तर काही करता येत नाही. बॅचचा आपण विचार करत नाही, जेवढं भेटतंय सध्या ते पास. संभाव्यताचे उद्या पाठवू का, बरेच मुलांना ते जमले, बिलकुल पाठवा संभाव्यता. हां, त्याच्याबद्दल पण बोलायचं होतं, मी विसरलो होतो. मी नेहमी म्हणत असतो आणि मागे व्हिडिओ पण टाकलेला संभाव्यतेचा आपण, की संभाव्यतेचे फक्त 10 प्रश्न तुम्हाला करायचे आहेत. ते 10 प्रश्न जर तुम्ही केले लागलं तर आपण 10 चे 10 घेऊन टाकू, तर तुमचा संभाव्यतेचा कोणताच प्रश्न जाणार नाही. आणि बरेच प्रश्न, मागचा अमरावती फॉरेस्टचा जो पेपर झाला होता, ॲज इट इज प्रश्न आला, तत्लाही टाईपमधला आपला आला, ज्याचं उत्तर 1 छेदामध्ये 221 होतं. काही ज्या लोकांनी जे जुने असतील त्यांना माहिती त्यांनी दिला असेल, त्याच्यामुळं हे प्रश्न ॲज इट इज येतात. म्हणून पुस्तकातलं माझं म्हणणं आहे की तुमचे काही काही उत्तर पाठ जरी झाले तरी चालतील. ज्यावेळेस पूर्ण मी चॅप्टर घेतो त्यावेळेस मी सांगत असतो की गणित कोणतं पाठच करून ठेवायचं. बऱ्याच लोकांना तो मूर्खपणा वाटतो, ठीक आहे मूर्ख तर मूर्ख, काही प्रॉब्लेम नाही, मला काय पाहिजे, मला पोस्ट पाहिजे, मग मूर्ख म्हटलं तरी चालतं. त्याच्यामुळं जे काही असेल तर पाठवा, जेवढे क्वेश्चन सॉल्व्ह होतील, कारण इतक्या लोकांना जर 400 प्रश्न आले तर 400 प्रश्न तर काही सॉल्व्ह होणार नाही, जास्तीत जास्त 1 डझन 2 डझन प्रश्न आपण सॉल्व्ह करू. बॅचेसचं काय त्याचं आपण काही बोलणार नाही, आपण या ठिकाणी फ्री लेक्चर्स घेतोय, बऱ्याच मुलांना फायदा झाला पाहिजे. आणि संभाव्यतेबद्दल मी स्पेशल लेक्चर घेईल, त्यावेळेस संभाव्यतेचेच प्रश्न मी घेईल. आता जे काही तुमचे पाठवले ते आपण घेऊन घेऊ, पण काय होतं की डायरेक्ट जर क्वेश्चन घेतला ट्रिकचा असेल तर प्रॉब्लेम नाही, पण ट्रिक जर त्याला नसेल आणि ते जर तुम्हाला समजून सांगायचं असेल तर मग त्याचं बेसिक माहिती पाहिजे असतं. बऱ्याच लोकांना हे कळतच नाही, सर पेपर घेऊन टाका. अरे पेपर कसा घेणार आहे, कारण त्या चॅप्टरचं बेसिक तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. ते बेसिक तुम्हाला शिकवलं तर मग समोरचे क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह करता येतात. मार्क पूर्णच्या पूर्ण मिळतात गणितामध्ये, हा त्याचा फायदा आहे. बुद्धिमत्ते मार्क पूर्णच्या पूर्ण मिळतात. जी असा कितीही अभ्यास केला तर तो पाठ असेल तर ठीक आहे, नसेल आला तर तुमचा मार्क जाऊ शकतो. गणिताचं तसं नसतं, तोडून ताडून आणून तोडून तुम्ही मेथड करून मार्क घेऊ शकता. म्हणून गणित बुद्धिमत्तेमध्ये तुमचा एकही मार्क जायला नाही पाहिजे. मग तो 8वीतला स्कॉलरशिपचा मुलगा असो, की ज्याने तलाठ्याच्या एक्झामला असो, की PSISTL असो, की राज्य सेवेला असो, मार्क 100% या ठिकाणी मिळतात. ठीक आहे, थँक्यू. सर आलेले आहेत आणि आपण नेक्स्ट लेक्चर विदिन सेकंड सॉल्व्ह करू.